तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर कसे आहात सगळे? आय होप की सगळे मस्त असाल, आनंदात असाल। तर मित्रांनो, फायनली आता टाईम होतो आहे 3:45, जवळजवळ 4:15 होत आलेले आहे। आणि जस्ट आता आम्ही निघतो आहे, सर्व मावशी, तिन्ही मावशी आहे, त्यांचे पोरे म्हणजे माझे भाऊ बहीण, सर्व माझा भाऊ, मम्मी, पप्पा आणि मी, आम्ही सर्व चाललेलो आहे। तर तुमच्यासाठी सरप्राईज आहे, आम्ही कुठे चाललो आहे तुम्ही त्या ठिकाणी गेल्यावर मला सांगेल। तसं तुम्हाला थंबनेल आणि टायटलमध्ये समजेलच कुठे चाललो मी, त्यामुळे चला कुठे जाऊ नका, व्हिडिओ बघत राहा। सो जस्ट आता आम्ही निघतो आहे, सर्व आवरून वगैरे झालेलं आहे, बॅग वगैरे ठेवून झालेले आहे। तर आता सर्व निघते आहे आणि पाऊस बंद झालेला आहे जवळजवळ। चला कुठे जाऊ नका, व्हिडिओ बघत राहा। मित्रांनो, आता फायनली निघालो आहे बघा, कारण त्यांचे झाले, कारण त्यांना गेलं भाऊ आणि मी, पप्पा आम्ही तिकडे पुढे बसलो आहे, बाकी सर्व मागं बसले। सो रस्त्यात तुम्हाला चांगले चांगले व्ह्यू दाखवत जाईल मी आता, त्यामुळे त्याला कुठेही जाऊ नका, व्हिडिओ बघत राहा। तर मित्रांनो, फायनल टाइम होतो आहे 5:05, आता आम्ही आयला गेलो आहे इंदोर हायवेला। तर आता फक्त ना असं दिसतं की डायरेक्ट काहीच गर्दी नाही हायवेला, फक्त आमची गाडी असते, फक्त येताना ज्या गाड्या त्या दिसत आहे, जाताना एक दोनच गाड्या दिसत आहे फक्त, आणि आमची गाडी बस, आमची एक गाडी दिसत नाही। टाईम बी तसं झालेलं आहे, जास्ती जास्त गाड्या चालते नाही सकाळी सकाळी एवढ्या, जवळजवळ 6 ते 7 नंतर जास्ती जास्त वाहतूक चालू होते, त्याच्या आधी नसते, बाकी ज्या सर्व बाहेरच्या गाड्या जास्त तेच चालतात जास्त। चला तुम्ही कुठेही जाऊ नका, व्हिडिओ बघत राहा, रस्त्याने तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ दाखवत आहे। पुढे बघा, गाडीचा लाईट लागला आहे, बाकी थोडे परत लाईट आहे रस्त्याने, हायवेने बाकी थोडंफार गाड्या आहेत मागून। चला तुम्ही कुठेही जाऊ नका, व्हिडिओ बघत राहा। तर मित्रांनो, फायनली बघा आपल्यासोबत आता कोण आहे, खुशी, तेव्हा खुशी पण आलेली पुढं, बाकी सर्वांना मागं बसवले, फक्त आम्ही चौघं पुढे, पप्पा, मी, भाऊ आणि खुशी। बघा ती झोपेल होती, तर झोपातून उठली वाटतं तिला, मग पुढं घेतलं कारण हवा पण भरपूर ना सकाळची, आणि लहान मुलांना थंडी वाजते। बघा आता आम्ही फ्लॅश ऑन केलंय मोबाईलचा, बघा खुशी झोपातून उठली ना ती, बघा चेहरा कसा दिसतोय, जस्ट आता इतक्यातच उठली आणि मग पुढं घेतलं ती। चला तुम्ही कुठे जाऊ नका, व्हिडिओ बघत राहा, कारण आता खुशी पण आहे आपल्यासोबत, अजून मजा येईल आता झोपातून उठली ना आता, त्याच्यामुळे तर बघा किती आवाज करेल,
तू जरा कुठेही जाऊ नका, व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, फायनली आता बघत असाल तुम्ही 8:15 झाले, जवळजवळ 8:15 झालेले आहे. आणि छोटासा मेजर प्रॉब्लेम झालेला आहे, आमची गाडीचा थोडा प्रॉब्लेम आलेला आहे. तर आम्ही तो हॉटेलजवळ थांबलो आहे बघा, इथे सायरस हॉटेल म्हणून आहे. बघा, आमची सगळी फॅमिली आम्ही सर्व थांबलेलो आहे. सो अचानक असं काहीतरी घडलं की सकाळी आम्ही जवळजवळ 2 निघालो आणि अर्ध्या रस्त्यात पोहोचलो. तिथून पुढं आलो डायरेक्ट गाडी बंद पडली अचानक, म्हणजे चालती लगेच बंद पडती. जवळजवळ 1-1.5 झालेलं आहे, पण अजून सुद्धा काही म्हणजे समजत नाही. तर आता एक येतो मॅकॅनिक, येतोय फिटर, येतोय तो बघतो काहीतरी वायरिंगचा प्रॉब्लेम वाटतं. तर बघूया आता फिट होतं का नाही, जर झालं तर ठीक, नाही तर बघूया काहीतरी दुसरा प्लॅनिंग करावं लागेल. त्यामुळे तुम्ही कुठे जाऊ नका, उद्या बघत पूर्ण मूड आपलो गेलेला, पूर्ण मूड खराब झालेला आहे. ठीक आहे, चला बघूया आता पुढे काय होतं. तर मित्रांनो, फायनली बघा एरिया कसा घेतला. स्कूल बस चालली इथं ना, आणि बघा सनराईज होतोय. बघा किती सुंदर सन पडलाय बघा. इकडं घारे बघा, बघा कसा फोटो काढता येतो. त्या खुशीची टोपी घातली, इकडे आपली गँग आहे सर्व. आणि इकडं बघा डोंगर वगैरे एकदम मस्त आहे, एकदम मस्त एरिया आहे. टपरे वगैरे गॅरेज आहे आणि समोर एक हॉटेल आहे राधे राधे स्नॅक्स हॉटेलचं नाव आहे. इकडे शिवनेरी दुर्गा. तर मित्रांनो, फायनली टाइम होतोय 8:30. बघा आमची गँग कशी बसली इथे, सर्व फॅमिली मेंबर बसले. अजून पण आपल्या गाडीचं काम झालेलं नाही, जवळजवळ हीटर आलेले नाही, त्यामुळे आम्ही इथं बसले. बघा पाठी लावली हॉटेल, तेव्हा पाठीच्या समोर बसले सर्व. तर मित्रांनो, फायनली टाइम होते 4:15. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. सरप्राईज असं होतं की माझ्या ताईचं लग्न बघा आवाज येत असत मला फॅनवाल्यांचा. फायनली तर कपडे एवढे बदलतो आहे आता, आता आधीचं फंक्शन आहे. तो ब्लॉग दुसरा येईल, तुझं पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. तर चला आजचा ब्लॉग मी ते समजतो. आय होप की आजचा ब्लॉग मला आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल भेटू उद्या चॅनल सगळ्यांनी. बाय बाय.